एम पी एस सी महाराष्ट्र दुय्यमसेवा अ राजपत्रित गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार वीस एकूण आठशे सहा जागा एकूण जागा आठशे सहा पदांचे नाव सहाय्यक कक्ष अधिकारी एम पी एस सी ए एस ओ एकूण सदुसष्ट जागा राज्य कर निरीक्षक एम पी एस सी एस टी आय एकोणनव्वद जागा पोलीस उपनिरीक्षक एम पी एस सी पी एस आय पी एस आय पदाच्या एकूण सहाशे पन्नास जागा संयुक्त पूर्व परीक्षा योजना सामान्य क्षमता चाचणी प्रश्नांची संख्या शंभर एकूण गुण शंभर माध्यम मराठी व इंग्रजी परीक्षेचा कालावधी एक तास प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्याय प्रश्न शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन नंबर एक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्था व नंबर दोन मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे परीक्षेचा दिनांक संयुक्त पूर्व परीक्षा तीन मे दोन हजार वीस वय एज लिमिट सहाय्यक अधिकारीसाठी अठरा ते अडतीस वर्ष व मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट नंबर दोन राज्य कर निरीक्षक वय अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट नंबर तीन पोलीस उपनिरीक्षक वय एकोणीस ते एकतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी तीन वर्ष सूट पोलीस उपनिरीक्षक एम पी एस सी पी एस आय पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपयुक्त अर्तेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्थ असणे आवश्यक आहे पुरुष नंबर एक उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर अनवाणी कमीत कमी नंबर दोन छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर व फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर असावी महिलांसाठी उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर कमीत कमी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस मार्च दोन हजार वीस परीक्षा फीस एक्झाम फीस संयुक्त पूर्व अ मागस्वर्गीयांसाठी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये व मागासवर्गीयांसाठी दोनशे चौऱ्याहत्तर रुपये असेल ह्या पदासाठी पगार असेल नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे रुपये व त्रेचाळीसशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतील अभ्यासक्रम एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ दोन हजार वीस सिलेबस नंबर एक चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील नंबर दोन नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन व नंबर तीन इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास नंबर चार भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह प्रतवी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार प्रजन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी नंबर पाच अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि नी, राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण व इत्यादी नंबर सहा सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्रमिशास्त्र वनस्पतिशास्त्र व तसेच आरोग्यशास्त्र इत्यादीचा समावेश आहे नंबर सात बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व वा टक्केवारी इत्यादी बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितमधील सिलेबस असेल